धक्कादायक बातमी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाणे जिल्ह्यातून विकासाच्या घोषणा करणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यात विद्यार्थ्यांना शाळेसाठी जीवघेणी कसरत करावी लागते. शाळेत जाण्यासाठी या विद्यार्थ्यांना नाजूक लाकडी पुलावरून नाला पार करावा लागतोय. सध्या पावसाचा जोर कमी आहे, मात्र पुराच्या पाण्यात हा नाला तग धरेल का, हा पूल तग धरेल का असा प्रश्न आहे. पिवळी भागातल्या हेदूच्या पाड्यात 110 आदिवासी बांधव राहतात, मात्र या पाड्यावर जाण्यासाठी रस्ताच नाही, गावात वीज पुरवठाही नाही आहे, त्यामुळे या आदिवासी बांधवांचे हाल होत आहेत. वारंवार मागणी करूनही प्रशासन आदिवासींच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करते. निदान आता तरी मुख्यमंत्री याकडे लक्ष देणार का, याकडे गावकऱ्यांचं लक्ष आहे. शहापूर तालुक्यातला हेदूचा पाडा आहे, अत्यंत नाजूक अशा पुलावरून ही मुलं शाळेत जात आहेत आणि हे आदिवासी बांधवही इथूनच ये जा करत आहेत. भंडाऱ्याची उधळण म्हणजे